उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धक्का तंत्राचा अवलंब केलाय। राष्ट्रवादीच्या मुंबईच्या प्रदेश अध्यक्षपदी त्यांनी छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांची निवड केली आहे। त्यांच्या या खेळीमुळे समीर भुजबळांना राजकीय जीवदान मिळाले। समीर भुजबळांची राजकारणात पुन्हा एंट्री। मुंबई प्रदेश अध्यक्षपदी निवड। अजित पवारांचं मिशन मुंबई। अजित पवारांनी छगन भुजबळांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे अजितदादांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली। सर्व जाती पद्धतीच्या लोकांना घेऊन, सर्व समाजातील लोकांना घेऊन या आपल्या मुंबई मध्ये जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा मोठ्या जोमीने जे आहे काम करेल आणि येत्या निवडणुकीमध्ये आपला ठसा उमटेल। नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष होते, मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ते तुरुंगात गेल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मलिकांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आता अजित पवार गटाने मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी समीर भुजबळांवर सोपवली आहे। समीरला मनापासून पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो आणि त्यांचा मनापासून अभिनंदन करतो। मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समीरवर टाकलेली जबाबदारी ते अतिशय सक्षमपणे पार पाडतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। मुंबई शहराला राष्ट्रवादीकडून या नेतृत्वाची खूप खूप अनेक वर्षापासून गरज होती। ती आज ती पोकळी जी होती त्याची भरपाई झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही। छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ नाशिकचे माजी खासदार आहेत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर भुजबळ यांना 1 फेब्रुवारी 2016 ईडीनं अटक केली होती। दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मुंबईतील कलिना ग्रंथालय भूखंड घोटाळा, अंधेरी आरटीओ टीडीआर यासारख्या अनेक प्रकरणी त्यांची चौकशी झाली होती। 2018 पासून समीर भुजबळ जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत। अजित पवारांच्या निर्णयामुळे वीज वनवासात गेलेल्या समीर भुजबळांची राजकारणात पुन्हा एंट्री झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत कधीच आपली छाप पाडता आलेली नाही आहे। आता अजित पवार गंभीरपणे मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे, त्यामुळे समीर भुजबळांची निवड अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी गेम चेंजर ठरणार का हे पाहायचंय। आवेश तांदळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।